अंधार कितना मला एक ठिणगी एक ठिणगी आत्मा जा लागली उजळायला हे बरे झाले तिला अंधार तू कितना मला हे बरे झाले तिला अंधार तू कितना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वामध्ये संग्रामपूर तहसील कार्यालयावर जनावरांना घेऊन शेकडो शेतकऱ्यांचा संताप मोर्चा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या, जनावरांना तत्काळ चारा उपलब्ध करून द्या, दुष्काळाच्या काळात महिंद्रा फायनान्स कडून होणारी सक्तीची वसुली तत्काळ थांबवा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. या मागण्यासंदर्भात 4 दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर 26 जानेवारी पासून शेतकरी नक्षलवादीच्या रूपाने रस्त्यावर येईल असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मोर्चातून सरकारला दिला आहे. चाराने अक्षरशः जनावर घेऊन सर्व लोक या ठिकाणी आलेला, 4 दिवस झाले जनावरांच्या पोटात चारा नाही, भनभन फिरून राहिले. सर्व जनावर आपल्या तहसीलच्या दालनात या ठिकाणी आलेले आहेत. या जनावराला 4 दिवसात कशी चाराची व्यवस्था केली जाईल हे तुम्ही वर शासनाला तात्काळ कळवा. आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 नुकसान भेटलं पाहिजे, नाहीतर आता कसं आहे उदरनिर्वाह कशी चालवायचे, शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या संध्याकाळी तुला कसा पेटवाया हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. आणि तुमच्या लेवलवरचा विषय असा आहे की या आपल्या तालुक्यात महिंद्रा फायनान्सनी काही ठिकाणी ऑफिस चालू केले या शेतकऱ्याकडून वसुली करण्याकरता. म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीत यानं जिल्ह्याच्या बाहेरून भाड्यानं गुंड आणून या शेतकऱ्याच्या दारामध्ये हैदोस घातलेला आहे, तर ते तात्काळ थांबवला गेलं पाहिजे. तुमच्या लेवलचा विषय पोलीस आणि तुम्ही काय करायचं कशी चर्चा करेल काय करायचं हे तात्काळ थांबवा. नाही 2-4 शेतकरी जर याच्या धाकानं अक्षरशः परिस्थिती अशी निर्माण झाली जर का हे फायनान्सवाले गावात गेले तर लोक कुलप लावून जंगलात जायला लागले तर एवढा धाक निर्माण केला तालुका. यावर तात्काळ वसत घातला गेला पाहिजे. आणि 4 दिवसात या जनावरांची कशी व्यवस्था केली जाईल जर समजा आता 4 दिवसात जर नाही झालं तर काय करा, तर आम्ही जनावरं या तहसीलमध्ये बंद धावना बांधू आणि लेकरं बाकराशी तुमच्या बंगल्यावर आम्ही जेवण करायला येऊ कारण की आमची परिस्थिती बिकट आहे. बरोबर 4 दिवसात काय निर्णय 26 जानेवारी पर्यंत नाही तर 26 जानेवारी पासून काय करायचं काय नाही ते आता